ताजा बातम्यांसाठी महानकार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर प्रशासन सतर्क. ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर प्रशासन सतर्क झालं आहे. मंदिर प्रशासनाकडून कडक बंदोबस्तासह भाविकांची तपासणी करण्यात येत आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने खबरदारी घेत मंदिरातील निर्बंध आणखीन कडक होणार असल्याचे समजते. भाविकांना मास्क सॅनिटायझर बंधनकारक केलं आहे. गर्दी टाळण्यासाठी दर्शनासाठी आलेल्या ई पासची संख्या कमी केली जाणार आहे. आता तासाला 1500 संख्येवरून 1200 भाविकांना दर्शन देण्यात येत असल्याची माहिती देवस्थान समितीचे सचिन शिवराज नायकवडे यांनी दिली. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून महेश कांबळे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आपण ज्या पद्धतीनं ई पास दर्शन सेवा सुरू केलेली होती तीच सेवा आपण जास्त कडकपणे अवलंबतोय. त्यावेळी आपण 1500 दर तासाला याप्रमाणे भाविकांना प्रवेश देत होतो, दर्शनाचा लाभ देत होतो. आता तो आपण 1200 कमी करतोय, कारण रिस्ट्रिक्शन थोडेसे वाढवतोय जेणेकरून डिस्टन्सिंगचं चांगल्या पद्धतीनं पालन होईल. त्याचबरोबर आपल्याला सॅनिटायझेशन आणि थर्मल स्कॅनिंगला व्यवस्थित वेळ मिळेल या पद्धतीनं आपण नियोजन करतो आहे. भाविकांनी एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला केवळ दर्शनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे, त्यामुळं दर्शनाचा लाभ घ्यावा. काही व्हायला आणलं आहे किंवा देवीला काही घेऊन आलं आहे असं काही हाताळायला लावू नका, जेणेकरून संसर्गाचा जास्तीत जास्त टाळता येईल या पद्धतीनं आपण स्वतःहून हे करायचं आहे. आरोग्याचा प्रश्न आहे हा लक्षात घ्यावा, ह्याला भावनेचा प्रश्न करू नये आणि जे नियमावली शासनाने दिलेली आहे त्याचं काटेकोरपणे पालन करावं. मास्क वापरण्याविषयी सगळ्यांनी जास्त दक्ष राहणं आवश्यक आहे आणि त्याच्याबद्दल वाद घालू नये. आपली व्यवस्था त्याबद्दल आपल्याला अलर्ट करत असते आणि त्याचबरोबर 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश नाही हा नियम आपण काटेकोरपणे पाळतो आहे. तर ह्याच्याविषयी वाद न घालता आपण त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे ध्यान देऊन आणि ह्या संभाव्य धोका टाळण्याच्या दृष्टीनं आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा, कारण मंदिर बंद करणं किंवा लॉकडाऊन करणं हे कुणालाच परवडणारं नाही आहे. त्यामुळे नियमानुसार राहून रिस्ट्रिक्शनमध्ये आपल्याला जेवढं कमीत कमी गर्दीत सुरू ठेवता येईल तेवढा आपण प्रयत्न करतो आहे.